असे सरोल तिचा डब्बाला बनवलेले देते म्हणजे ह्याची रेसिपी मी अगोदर दाखवलेली आहे माझ्या चॅनलवरती. हे दोन अजून फ्राय व्हायचे झाले जे काढते. आमच्या खिडकीच्या समोरून ना इथे बिल्डिंगच्या पाठीमागे सूर्य उगवताना दिसतो. सुंदर वाटतंय. फक्त कोकिळा एक ओरडत होती बस. खूप सुंदर वाटतं ना हळूहळू तो आता तर जेवढा रेड रेड भाग मोबाईलमध्ये एवढं परफेक्ट दिसत नाही आहे. इथे जो रेड गाळ्याच्या पाठीमागे बिल्डिंगच्या वरतीच आहे जो रेड रेड भाग आहे हळूहळू वरती वरती यायला इथनं सुरुवात होतं ना. खूप सुंदर वाटतं. खूप शांतता आहे. अजून मुलांची शाळा चालू वगैरे नाही ना नाही तर एवढं सगळ्यांची घाई चालू असते शाळेत जाण्याची वगैरे. दीदीने जाता आधी अंगावरती ब्लँकेट टाकून गेली होती. तसे झोपून घेतले थंडी आहे ना असं झोपून घेतलं मस्त झोपले. दीदीला मग असे स्टेशनला सोडू आले. आत्ता वाजले 5:45. खूप थंडी आहे खूप थंडी आहे. दीदी गेल्या होती मी काय करते मोस्टली दीदी गेली का मी व्हिडिओ एडिट करून ठेवते आणि नंतर मग पण ॲक्च्युली काल रात्रीच मी एडिट करून ठेवलेली व्हिडिओ. एडिट वगैरे करून ना मला रात्रीचे ना 1:30 झालेले झोपायला. त्यात काय केले हिने हिला अभ्यास करायला उठायचं होतं तर तिने 3:30 अलाराम लावलेला होता अभ्यास करण्यासाठी आणि हे मला माहिती नव्हतं. मी उशिरा माझ्या म्हणजे जवळच माझा फोन मोबाईल घेतलेला होता आणि मोबाईल 3:30 वाजला. 3:30 वाजून मी जागी आहे कारण पुन्हा मला झोप लागलीच नाही कारण मला पुन्हा भीती वाटायला लागली जर मला जाग नाही आली तर पुन्हा 4:30 म्हणून मी झोपलीच नाही. 3:30 मी जागीच आहे. रात्री तर उशिरा झोपलेली होती त्यामुळे आता एवढी झोप आले ना खूप झोप आले. आता वाजलं आताशी 6:45. आता थोडा वेळ झोपून घेते. 6:30 वाजता उठते आणि मग बाकी पुढच्या कामाला लागेल. सध्या सगळ्या झोपून घेते थोडा वेळ आता आणि उठून पण तसं काय करणार कारण गुड्डूला शाळा नाही आहे गुड्डूची स्कूल नाही आहे. गुड्डूची स्कूल चालू असली तेव्हा मी आपल्याला झोपायला मिळालं मला झोपायला मिळालंच नसतं. आता गुड्डूची स्कूल पण नाही आहे त्यामुळे मी थोडा वेळ झोपते आणि 6:45 उठून नाश्ता वगैरे सगळं बाकीचे काम आवरून घेईल तेव्हाच. खाली गुड्डू सुडीला खाली फिरवायला गेलेलं ना त्याला बघा काय भेटलं छोटंसं डॉगीचं पिल्लू नुकतंच जन्मलं वाटतं काल झालं वाटतं कालच झालेलं आहे. किती छोटं आहे बघा ना पण त्याला ठेवू पण शकत नाही मी खरंच. स्वीटीच्या बाई हे बघ स्वीटी पुरो हे बघ हे बघ काय पुरो गावात त्याला हे बघ. नमस्कार तुमच्या सर्वांचं खूप जास्त मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. कसे आहेत सगळे कपडे वगैरे धुवून झालेले होते ते पटकन आता वाळत टाकते. कपडे मला घडी घालायचे कपडे वाळत टाकून त्या कपडे घडी घालून घेते पटकन. जिथून दिवाळीची सुट्टी सुरू झालेली ना तिथून सगळं कामाचं रुटीनच चेंज झालेलं. म्हणजे कधी लादी पुसायची कधी कपडे धुवायला लावायचे कधी म्हणजे टायमिंगच राहिलं नव्हतं. अगोदर हे मुलांची शाळा होती ना आता तेव्हा सगळं टाईम टू टाईम व्हायचं. ह्याच टायमाला हे त्याच टायमाला ते त्याच ते खूप छान होतं आणि मस्त वाटायचं कारण हे टायमिंग चेंज झाल्यामुळे ना खूप कंटाळा येतो आळस चढतो. शिवाय आज थोडी माझी तब्येत पण बरी नव्हती. आज थोडंसं खूप वीकनेस वाढत होता. खूपच तब्येत बरी नव्हती वाटत नव्हतं कसरीच होत होतं आणि कामाचं ना रुटीन पण चेंज झालं त्याच्यामुळे ना खूप कंटाळाच होतो कारण आपल्याला सवय झालेली असते त्या त्या वेळेला ते करायची आणि तसं झालं नाही ना तर खूप कंटाळा येतो. आता इथे मी त्यांचं जेवण करायला घेतलेलं 1:45 गेलेला होता. तिखट डाळ म्हणजे मुगाची डाळ आणि मकेन्स आणलेले मी माहिती सुपर मार्केट डीमार्टमधून ते फ्राय करायला घेतलेले. मी फ्राय करायला घेण्याच्या आधी कढईमध्ये टाकण्याच्या आधीच त्याने सांगून ठेवलं मम्मी मला 2 देऊन ठेव आत्ताच फ्राय झालं का म्हणलं लगेच 2 दे मी टेस्ट करतो कसं काय ते. तो माझ्या मागेच उभा होता टेस्ट करण्यासाठी म्हणजे फ्राय झालेला आहे खाऊन टाक खाण्यासाठी. आमची दुपारची वगैरे जेवणं झाली ना त्यानंतर मी भांडी वगैरे घासली आणि चक्क मी काच दुपारी 1 तास झोपली. मी दुपारी झोपत नाही पण 1 तास झोपली पण कारण खूपच म्हणजे विकनेस वाढत होता तब्येत थोडीशी बरी वाटत डाऊन वाटत होती ना. त्यानंतर मग मी संध्याकाळची भांडी असतात ना चहा नाश्त्याची ती घासत होती. आमच्या घरामध्ये ना भांड्यांना आणि कपड्यांना खूपच हे आहे तोटाच नाही आहे कारण भरपूर माझी भांडी आणि कपडे प्रत्येक वेळेला सारखे सारखे निघत असतात. ही माझी सकाळपासून 3rd वेळ आहे भांडी घासायची. भांडी घासता घासता या दोघांना चहाही देत होती कारण त्यांना भूक पण लागलेली होती. आता नाश्ता करून खाऊन वगैरे घेऊन ते अभ्यास करायला बसतील दोघं जण. ते अभ्यास करायला बसली का मी जेवण करून घेते.
काय पाय बघायचे पाकळे काय फोन देऊ फोन देऊ कशाला फोन नो 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 याचा अभ्यास असा असतो हा अभ्यास करायला बसला का झोपूनच अभ्यास करतो आणि याचा अभ्यास खूप जास्तीत जास्त कमी बसून असतो आणि त्याला त्याला मी सांगितलं आठवण करून व्हिडिओ काढते तरच तो बसून अभ्यास करतो नाही तर नाही. छोट्या मुलांना पोएम्स आवडतात आमच्या छोट्या बाळाला गाणी आवडतात काय काय पूर्वनाच त्यांच्या लँग्वेज मधल्या ना म्हणून बघते ते एवढे हे करून जसं दीदीचं आणि पूर्वा गुड पूर्वाचं जे असं बॉन्डिंग आहे ना त्याच्या उलट सेम उलट पूर्वाचं नाही गुड्डूचं आहे. दीदीचं आणि पूर्वाचं बॉन्डिंग बिलकुल चांगलं नाही आहे पण त्याच्या उलट गुड्डूचं आणि पूर्वाचं बॉन्डिंग खूप छान आहे. दोघं मस्त खेळतात छान खेळतात ती पण त्याच्यासोबत छान रमून जाते पण दीदीच्या बरोबर तिला खेळायला बिलकुल नाही आवडत कारण ती लगेच तिला बोचकडायला सुरुवात करते नख मारायला सुरुवात करते चावायला सुरुवात करते तसं गुड्डूला बिलकुल नाही करत कारण तिचं आणि तिचं छान बॉन्डिंग आहे त्या दोघांचं. तेव्हा चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आज खूप छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी मी शूट केलेला आहे कारण तसं तब्येत थोडीशी डाऊन आहे तब्येत बरी नाही आहे त्यामुळे जरा समजून घेऊ शकता. होप यू तुम्ही सगळेजण समजून घेऊ शकता कारण आपण सगळे एक फॅमिलीमधले मेंबर आहोत त्यामुळे तुम्ही मला नक्की समजून घ्याल एवढी तुमच्याकडे आशा बाळगूच शकते मी. तेव्हा चला मी इथेच संपवते आजचा ब्लॉग. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया. तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जो आहे छोटासा तुमच्यासाठी मी आणलेला आहे तो कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उद्या छानशा ब्लॉगमध्ये भेटूया तेव्हा चला ओके चलो बाय गुड नाईट.